कोजागिरी पौर्णिमेला सर्वांनाच आठवतं ते म्हणजे मसाला दूध। आता दुधाचा मसाला कसा बनवायचा, तसेच दूध पटकन घट्टसर होण्यासाठी व दुधाला छान नैसर्गिक पिवळा रंग येण्यासाठी इथे काही मी टिप शेअर केल्या आहेत, तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी 1 लिटर दूध घेतले आहे। हे दूध छान उकळी येईपर्यंत आपल्याला अशा जाड तळाच्या कढईमध्ये गरम करून घ्यायचे आहे। या दुधाला आपल्याला सतत असे मिक्स करत राहायचे, त्यामुळे दुधावर साय जमा न होता ती या दुधामध्ये मिक्स होते। हे पहा, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी 1/2 कप एवढी साखर घालून घेणार आहे। जर हे मेजरमेंटचं माप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1 5 ते 6 चमचे जे पोहे खाण्याचा चमचा असतो त्यांनी यामध्ये साखर घातली तरी चालेल। 8 ते 10 मी केसर काड्या घालून घेते। केसर काडी घातल्यामुळे दुधाला छान असा हलकासा पिवळसा रंग येतो आणि जसं जसं दूध आपलं उकळलं जाईल तसा तसा या दुधामध्ये या केसरचा रंग उतरत जातो। आता हे दूध आपल्याला छान 4 ते 5 मिनटं असंच उकळत ठेवायचं आहे। दूध उकळलं जात आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। इथे मी 1 पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन हलकंसं गरम करायचं आहे, त्यामध्ये 8-10 काजू, 8-10 बदाम आणि 8-10 पिस्ता हे मी घालून घेते आणि आपल्याला हलकेसे गरम करायचे आहे, खूप जास्त असे भाजायचे नाही आहे। असं हातात घेऊन बघायचं, हलकंसं गरम लागलं म्हणजे आपले ड्रायफ्रूट्स छान भाजून झाले। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेले ड्रायफ्रूट्स आपण असे दरदरीत थोडेसे फिरवून घेऊ। हे बघा, इथे अशा प्रकारे मी असं जाडसर हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे। अगदी खूप असं बारीक नाही आणि खूप असं जाड नाही। दुधामध्ये घातल्यानंतर हा मसाला दाताखाली आला की खूप छान अशी चव लागते याची। आता यामध्ये आपण 1/2 चमचा एवढी वेलची पूड घालून घेऊ, नंतर 2 चमचे मिल्क पावडर यामध्ये घालते आहे मी आणि छान असं हे मिक्स करून घेऊ। तर आपला दुधाचा मसाला बनून तयार झाला आहे। फ्रीजमध्ये काचेच्या बरणीमध्ये हा आरामात 1-1.5 महिना तरी टिकला जातो। त्याचा रंग बघा, अगदी पिवळसर आला आहे, असं बदामी बदामी असं दूध दिसतंय आणि थोडा घट्टसरपणा पण आला आहे। आता या दुधामध्ये आपण बनवून घेतलेला मसाला घालून घेऊ। तर 4 ते 5 मोठे चमचे मी यामध्ये हा मसाला घालून घेतला। आता हे छान आपण मिक्स करून घेऊ आणि याला 1-5 मिनटं उकळी येऊ देऊ। आणि मार्केटमध्ये जो मसाला मिळतो त्यामध्ये सुद्धा मिल्क पावडरचा वापर केलेला असतो, त्यामुळे याला पटकन असा दाटसरपणा येतो। आता इथे 1/2 चमचा एवढी मी हळद घालून घेत आहे। तर हळदीमुळे रंग तर छान येईलच पण दुधाची पौष्टिकता पण वाढते, त्यामुळे आपण इथे हळद घातली। आणि केसरला हा पर्यायी खूप चांगला आहे हळद, आणि एवढे ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालतो त्यामुळे हळदीचा फ्लेवर अजिबात येत नाही, त्यामुळे यामध्ये थोडी हळद घातली तरी चालते। तर दुधामध्ये 1/2 चमचा एवढं जायफळ घालते मी। जायफळामुळे याला खूप छान असा सुवास येतो आणि याची टेस्ट खूप छान लागते। छान दाटसरपणा पण आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता। आणि हे जे मसाला दूध आहे हे यापेक्षा घट्ट नसावं, हे असंच याच कन्सिस्टन्सीचं असतं, त्यामुळे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊ। या कोजागिरी पौर्णिमेला असेच छान मसाला दूध बनवा आणि पौर्णिमेच्या चंद्रामध्ये या दुधाचा आनंद घ्या। भेटूया परत अशा छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।